सिंधू आत्मनिर्भर अभियान आणि नीलक्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत होतोय मत्स्य महोत्सव। उद्घाटन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती माननीय विनोदजी तावडे, राष्ट्रीय सचिव भाजपा, माननीय डॉक्टर प्रमोद सावंत, मुख्यमंत्री गोवा राज्य। दिनांक 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान सावंतवाडी येथे। आपले विनीत अतुल कासेकर, संयोजक सिंधू आत्मनिर्भर अभियान, सच्चिदानंद उर्फ संजू परब, नगराध्यक्ष सावंतवाडी नगर परिषद। सुंदरवाडी असलेल्या सावंतवाडीमध्ये दिनांक 12, 13 आणि 14 फेब्रुवारी असा सलग 3 दिवस मत्स्य महोत्सव होणार आहे। उद्या 12 तारीखला ह्या मत्स्य महोत्सवाचं जल्लोषामध्ये उद्घाटन देखील होणार आहे आणि एकूणच या मत्स्य महोत्सवाची जी पूर्वतयारी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। एकूणच या संदर्भात आपण पहिली प्रतिक्रिया जाणून घेतो ती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजनजी दिली यांच्याकडनं। दिली साहेब, काय सांगाल? एक आगळावेगळा महोत्सव, अनोखा महोत्सव, मत्स्य महोत्सव या सावंतवाडीमध्ये होतो आहे, काय प्रतिक्रिया पहिली व्यक्त कराल? उद्या जल्लोषामध्ये या मत्स्य महोत्सवाचं उद्घाटन देखील होणार आहे। मी सुरुवातीलाच अतुल काळशेकर आणि त्या पूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की कदाचित राज्यातला पहिलाच हा मत्स्य महोत्सव आणि तो सुद्धा सिंधुदुर्गात या ठिकाणी होतो आहे आणि गोव्याच्या मुख्यमंत्री आणि आदरणीय आमचे नेते विनोदजी तावडे यांच्या हस्ते शुभ हस्ते त्याची सुरुवात होते। सिंधुदुर्गच्या दृष्टिकोनातून आणि कोकणाच्या दृष्टिकोनातून ह्या महोत्सवाचा उपयोग इथल्या तळागाळातल्या सर्व जनतेला, नुसतं जे आपण मत्स्यबार बांधव आहेत त्यांच्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे काही मधल्या काळात जे पॅकेज दिलं आहे आणि त्या पॅकेजमधून आत्मनिर्भर सगळ्यांना होण्यासाठी जे आव्हान केलं आहे त्याची सुरुवात आज सिंधुदुर्गातून या ठिकाणी होताना आपल्याला दिसते। कित्येक दिवस ह्याच्यासाठी अतुल असेल त्यांचे सगळे सहकारी खूप मेहनत घेत आहेत आणि हळदीचं वाटप असेल, अनेक गोष्टी त्यांनी या माध्यमातून करून एक राज्याला एक नवीन आदर्श सिंधुदुर्गातून या ठिकाणी आपल्याला गेला दिसतो आहे आणि म्हणून याचं कौतुकसुद्धा बाजूच्या गोवा राज्यात पण होतं आहे। गोवा राज्याचे मुख्यमंत्री येतात, गोव्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष येतात, विनोदजी दिल्लीत बैठक असताना सुद्धा ते सुद्धा या ठिकाणी येतात, रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव या ठिकाणी होतो, राणेसाहेब येत आहेत, सगळीच मंडळी या महोत्सवामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होऊन जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार मिळण्यासाठी, इथल्या महिला भगिनींना एक त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी या महोत्सवाचा फार मोठा उपयोग या माध्यमातून या ठिकाणी होणार। निश्चितच त्यांनी साहेब फारच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद ही गोष्ट आहे हा महोत्सव, म्हणजे निश्चितच जिल्हावासियांसाठी। साहेब काय सांगाल, एकूणच या महोत्सवाचे जे संयोजक आहेत भाजपा नेते, जिल्हा बँकेचे आपले संचालक अतुल काळसेकर असतील, नगराध्यक्ष संजू परब असतील, त्याचप्रमाणे नीलक्रांतीचे रविक्रम तोरसकर असतील, या सर्वांच्या पाठीवर नेमकी कौतुकाची थाप आपण काय शब्दामध्ये आजच्या या पूर्वसंध्येला व्यक्त करा? निश्चितपणे संजू परब असतील, अतुल काळशेकर असतील, रविकरण तोरसकर असतील यांचं भारतीय जनता पक्षातर्फे मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो। त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की राज्यातला पहिला महोत्सव भरवण्याचा मान या लोकांनी इथे मिळवलेला आहे आणि याचा येथूनच आदर्श घेऊन राज्यात विविध ठिकाणी अशा प्रकारचे महोत्सव होतील आणि ह्या महोत्सवातून प्रचंड प्रमाणात रोजगार, जे देशाच्या पंतप्रधानांनी सगळ्यांना जे आव्हान केलं आहे आत्मनिर्भर भारतचे, त्याची सुरुवात आज आपल्या कोकणातून आणि सिंधुदुर्गातून होते, याचा निश्चित आनंद या माझ्या सहकाऱ्यांमुळे मला या ठिकाणी होतो आणि म्हणून त्यांचं कौतुक। निश्चितच साहेब फारच मगाशी मी बोलल्याप्रमाणे ही कौतुकाची बाब आहे, प्रत्येकाच्या पाठीवरती आपण या सर्व संयोजकांच्या पाठीवरती देखील कौतुकाची थाप दिली आहे, त्यांनाही त्यातनं निश्चितच प्रोत्साहन आणि फळ भेटेल। आपल्याबरोबर आहेत सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब। परब साहेब काय सांगाल, आज सावंतवाडीमध्ये अर्थात पुढील 3 दिवसामध्ये मत्स्य महोत्सवाचं दिमाखदार असं आयोजन करण्यात आलं आहे, कशा पद्धतीचे प्रतिक्रिया या निमित्तानं पूर्वसंध्येला व्यक्त करा? कारण फारच मोठा सेटअप जो आहे तो या सावंतवाडी नगरीमध्ये लागलेला आहे। पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं यासाठी अभिनंदन करेन की त्यांनी हा महोत्सव सावंतवाडी शहरात त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यामध्ये सावंतवाडी नगर परिषद इन्क्लूड केले त्याचा पण आम्हाला अभिमान आहे आणि सावंतवाडी शहरातील जनता तसेच जिल्ह्यातील जनता या महोत्सवाला येतील, भेट देतील। मत्स्य महोत्सव म्हणजे काय महोत्सव होतो त्यांनी ऐकलं आहे आणि ते स्वतः जिल्ह्यातील लोक तिथं बघतील आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे गोड्या पाण्यातील त्यांची चिली म्हणा आणि अन्य प्रकार तिथं बघायला मिळतील आणि इतर सुद्धा कार्यक्रम त्याच्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रम तिथे ठेवलेले आहेत ते सुद्धा लोकांना
इथे बघायला मिळते. त्यामुळे मी सर्वांचे राजेंद्र तेली साहेब असतील, अतुल खासेकर सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी असं सांगतो की सगळे कार्यक्रम आम्ही सावंतवाडीत आमच्या तुम्हाला नक्कीच कायमच सहकार्य आहे. त्यामध्ये हल्ली आपण नेहमीच पाहतो एकूणच सावंतवाडीमध्ये फारच मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं. संजीव प्रभू साहेब, मी आपल्याला पुन्हा एक प्रश्न विचारू इच्छितो. म्हणजे सावंतवाडीमध्ये, सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आपलं नेतृत्व आहे आणि नेतृत्वाच्या माध्यमातून एक दमदार असं काम सुरू आहे, अशा पद्धतीचे महोत्सव सावंतवाडीमध्ये येत असल्यामुळे सावंतवाडीचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित होतं आहे असं आपल्याला वाटतं. निश्चितच, याआधीसुद्धा मी 3 वेळा सावंतवाडी महोत्सव घेतला, त्यानंतर गेल्या वर्षी कोरोनामुळे घेता आलं नाही. सन्माने तेली साहेबांनी त्यांची मला सूचना केली की येणाऱ्या मार्चमध्ये सुद्धा सावंतवाडी नगरपरिषद महोत्सव घे. पण त्याच्या आधीच सन्मान्य अतुलजी काळसेकर साहेबांनी हा महोत्सव आम्हाला दिला आणि ते याच्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत आहे. त्यांचे कष्ट बघून आम्हालासुद्धा वाटतं की तो पुढीलसुद्धा महोत्सव अशाच पद्धतीने आम्ही घेऊ. निश्चितच परब साहेब, एकूणच एकमेकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप हीच खऱ्या अर्थाने या सर्व संयोजकांची यशाची बाजू असणार आहे हे देखील तितकंच खरं आहे. आपल्याबरोबर आहेत रवी किरण तोरसकर. रवीजी, काय सांगाल, सावंतवाडीमध्ये, सुंदरवाडी असलेल्या सावंतवाडीमध्ये आपला महोत्सव होतोय, मत्स्य महोत्सव होतोय, त्याचं शानदार उद्घाटन या ठिकाणी होणार आहे, काय शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करा? आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक स्वप्न बघितलं आहे की भारतातल्या मत्स्य शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवायचं, आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहे. आणि गोड्या पाण्यातला विषय, तर गोड्या पाण्यातला जो मासा आहे तो लोकांपर्यंत पोचावा, त्याची चव लोकांपर्यंत पोचावी ह्या दृष्टिकोनातनं अशा प्रकारच्या मत्स्य महोत्सवाची गरज होती. ती गरज भारतीय जनता पार्टीने सिद्धू आत्मनिर्भर अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी पूर्ण केली. भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळेल. ह्या महोत्सवासाठी लागणारं सगळ्या प्रकारचं बळ होतं, प्रशासकीय बळ असेल, आर्थिक बळ असेल, ते राजेंद्र तेली साहेब इथले सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी काळसेकर यांनी या ठिकाणी दिलं नाही. त्यामुळे निश्चितच हा मत्स्य महोत्सव एक विशेष असा जनतेसमोर जाईल आणि मत्स्य शेतकऱ्याला बळ मिळेल एवढी मी आशावाद व्यक्त करतो. वेगळेपण म्हणजे हा माहितीप्रमाणे गोड्या पाण्यातला होणारा पहिला महोत्सव आहे कोकणातला असा आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यावरनं मिळते. ह्याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत. एक तो इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपर आहे, दुसरा आहे तो प्रदर्शन आहे, आणि तिसरा आहे तो खाद्य आहे. आम्ही कोकणातली खाद्य संस्कृती ही गोड्या पाण्याच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा, पर्यटकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करून त्याच्यासाठी वेगवेगळी प्रशिक्षणं पण या ठिकाणी आयोजित केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा भविष्यामध्ये वेगवेगळ्या दुकानांमध्ये, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये हा गोड्या पाण्यातला मासा, हा खाद्यपदार्थ, जिवंत मत्स्य आणि त्याचबरोबर ताजे मासे ह्या स्वरूपात दिसेल असा आशावाद. त्यामध्ये एकूणच सर्व खवय्यांच्या जिभेची चव चाखवून आणि ते दाखवून देणारा हा मत्स्य महोत्सव ठरणार आहे. आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष अजय गुंडवले सर आहेत. सर, काय सांगाल, एकूणच हा महोत्सव होतोय सावंतवाडीमध्ये, महोत्सव होतोय तुमच्या सावंतवाडीमध्ये, कशा पद्धतीनं उत्सुक आहात एकूणच या महोत्सवासाठी? सावंतवाडीसाठी हा महोत्सव म्हणजे एक मोठी पर्वणी आहे. कारण हा महोत्सव हा एक व्यवसायाचा सर्वात मोठा स्रोत आहे असं मला वाटतं. आणि व्यवसायात गोड्या पाण्यातील मासे हा जो प्रकार आहे हा लोकांना काय हे समजण्याची सुसंधी या सावंतवाडीकरांना मिळालेली आहे. आणि सावंतवाडीच्या माध्यमातून पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला अशा प्रकारची ही गोड्या पाण्यातील माशांची कशी काय रेसिपी बनवता येते याची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर रंगीत मासे, वेगवेगळ्या जातीचे रंगीत मासे याचीसुद्धा माहिती मिळणार आहे. आणि सावंतवाडीतील या स्पर्धे कार्यक्रमामुळे सावंतवाडीची एक जी स्पर्धा घेतली जाणार आहे या स्पर्धेचाही सावंतवाडीकरांना फायदा होणार आहे. आपल्या मुलांना जे काय आम्ही जे स्पर्धा ठेवलेल्या आहेत या स्पर्धेतून वेगवेगळ्या कला आपल्या प्रदर्शित करता येणार आहेत. मत्स्यकृती बनवून किंवा मत्स्य परी याची कृती बनवून ती रंगून ती लोकांना प्रदर्शनासाठी ठेवण्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम आहे. आणि त्यात एखाद्या मुलाचं टॅलेंट हे किती असू शकतं याची सुद्धा प्रचिती लोक सावंतवाडीकरांना मिळणार, जिल्हावासियांना मिळणार आहे. त्यामुळे एकूणच हा कार्यक्रम एकदम एक्साइटिंग कार्यक्रम आहे. आमच्या जिल्ह्यावर ज्या आमच्या जिल्हाध्यक्षांचं जे सावंतवाडीवर आमच्या प्रेम आहे हे प्रेम या कार्यक्रम आम्हाला दिल्यावर आम्हाला वाटलं की आमच्या जिल्हाध्यक्षांचं खरोखर आमच्या भरपूर प्रेम आहे, सावंतवाडीकरांवर प्रेम आहे. आणि
अतुल कासेकर साहेबांनी सुद्धा हा कार्यक्रम सावंतवाडीसाठी पहिला दिला म्हणून त्याचे सुद्धा मी आभार मानतो। सावंतवाडीचा मार्ग सुकर होण्यासाठी सावंतवाडीचा विकास होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा हा कार्यक्रम होईल आणि यासाठी सावंतवाडीकर भरभरून येतील आणि सावंतवाडीकर याचा भरपूर आनंद घेतील। निश्चितच सावंतवाडीकरांसहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जे पर्यटक आहेत नागरिक आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या बाहेरचे देखील पर्यटक आहेत महाराष्ट्रभरातील हे निश्चितच या मत्स्य महोत्सवाला भेट देणार आहेत। सर अगदी थोडक्यामध्ये आपण शुभेच्छा कशा पद्धतीने महोत्सवाला नक्कीच या महोत्सवाबद्दल उत्सुकता आहे लोकांमध्ये मी फिरताना सुरू पाहिजे की काय आहे नक्की महोत्सव काय आहे गोड्या पाण्यात त्यांना म्हटलं की हे गोड्या पाण्याचं जे माशाच्या वेगवेगळ्या पाकृती आहेत ते तुम्हाला चाखता येईल आणि त्या निमित्ताने एक प्रशिक्षण सुद्धा होईल इकडे आणि सगळ्यांना त्याचा लाभ होईल एक रोजगाराचं एक नवीन दालन निर्माण होईल। त्याचमुळे इथे येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व मान्यवर नेत्यांचे आमचे स्वागतच आहे येणाऱ्या 3 दिवसात तसेच मत्स्य खवय यांचेही आम्ही स्वागत करतो। सर एकूणच तरी सर्व मान्यवर मंडळींकडनं अगदी सावंतवाडीमध्ये होणार असलेल्या मत्स्य महोत्सवाबाबतच्या ज्या प्रतिक्रिया त्या आपण जाणून घेतल्यात निश्चितच सावंतवाडीमध्ये होत असलेला मत्स्य महोत्सव हा सद्यस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय ठरला आहे त्यामुळे आताच्या घडीला सावंतवाडीचा हा मत्स्य महोत्सव नेमका 12, 13 आणि 14 फेब्रुवारी असा सलग 3 दिवस या सुंदरवाडी असलेल्या सावंतवाडीमध्ये होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी मात्र या महोत्सवाला भेट दिल्याशिवाय निश्चितच घरी सावंतवाडी प्रतिनिधी रामचंद्र कुडाळकर यांच्यासह साईनाथ गावकर कोकण 9 सावंतवाडी। सिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गत सावंतवाडीमध्ये होतोय मत्स्य महोत्सव 2021 या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। मत्स्य शिल्प स्पर्धा 12 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 3:30 ते 5:30 या वेळेत। मत्स्य चित्र स्पर्धा 13 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 4 ते 5:30 या वेळेत। वैयक्तिक नृत्य स्पर्धा कोळी गीत 12 आणि 13 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 6:00 मत्स्य पाककला स्पर्धा 13 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 ते 5:30 या वेळेत। या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे मत्स्य खाद्य जत्रा। पंचतारांकित हॉटेलमधील आचाऱ्यांकडून गोड्या पाण्यातील माशांपासून केलेले 20 पेक्षा जास्त पदार्थ विक्रीसाठी सोबतच रेडी टू इट खाऱ्या पाण्यातील माशांपासून लगेच तयार होणारे पदार्थ विक्री शोभिवंत माशांचं प्रदर्शन आणि विक्री 20 पेक्षा जास्त प्रजाती उपलब्ध प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचं माहिती केंद्र विशेष निमंत्रित व्यक्तींकडून मार्गदर्शन त्यानंतर जिवंत मत्स्य विक्री केंद्र कोकणातील पहिलाच उपक्रम मत्स्य व्यवसाय मार्गदर्शन उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे मत्स्य महाविद्यालय शिर्क आणि कोकण कृषी विद्यापीठ CIBA आत्मनिर्भर फेरीवाला कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार। या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे आहेत माननीय नारायणराव राणे राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री माननीय विनोदजी तावडे राष्ट्रीय सचिव भाजपा माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण प्रदेश सरचिटणीस माननीय आमदार आशिष शेलार माननीय खासदार डॉक्टर निलेश शिराणे प्रदेश सचिव भाजपा माननीय आमदार नितेश शिराणे माननीय प्रमोद जठार प्रदेश सचिव भाजपा माननीय राजनजी टेली जिल्हाध्यक्ष भाजपा तथा माजी आमदार दिनांक 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत जनरल जगन्नाथराव भोसले शिवा उद्यान सावंतवाडी येथे होणार मत्स्य महोत्सव 2021। आपले विनीत रवी किरण टोरसकर अध्यक्ष नीलक्रांती मत्स्य आणि कृषी पर्यटन संस्था अतुल कासेकर संयोजक सिंधू आत्मनिर्भर अभियान सच्चिदानंद उर्फ संजू परब नगराध्यक्ष सावंतवाडी नगर परिषद सहभाग आणि माहितीसाठी संपर्क मत्स्य महोत्सव संपर्क कार्यालय प्रहार कार्यालयानजीक रामेश्वर प्लाझा सावंतवाडी संपर्क 70 66 90 03 03 किंवा 91 46 87 93 87 किंवा 94 03 80 21 21 आमचा ईमेल आय डी आहे नीलक्रांती संस्था @gmail.com।